बॉम्बेतले इतके नावाजलेले डेंटिस्ट आहात, तरी अशी प्रॉम्प्टिंगची कामं करता, नाटकात त्या किरकोळ भूमिका करता, काय आहे हे सगळं? शोभतं का तुम्हाला हे? ऑडिशन संभाजीची आहे. संभाजी म्हणजे 6 फूट उंची. संभाजी म्हणजे बेदरकार, नजर अशी तीक्ष्ण आणि भेदक की ज्याची जरब खुद्द औरंगजेबाला सुद्धा बसली. हा संताप, ही बेफिकरी, हाच तुमचा संभाजी. बस आता यानंतर आम्ही ठरवला तोच निर्णय योग्य. रायगडच्या या बंदिवासातून आता आम्हाला बाहेर पडलंच पाहिजे. तू असामान्य आहेस. आजपासून काशीनाथ पर्व सुरू झालाय. तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं बिल का नाही भरलं? मराठी नाटकामध्ये मी इतिहास वगैरे घडवायचा विचार करतोय आणि फालतू बिलाचं काय घेऊन बसलेस तू? म्हणजे तुमचंच महत्वाचं. प्रोफेसरचा रोल वाचायला तयार आहे. नाही नाही, प्राध्यापकचं काम पणशीकर करणार. तुम्हाला बहुतेक लाल्याच्या भूमिकेसाठी बोलवलंय. काय नाव रे तुझं? लाल्या. लाल्या म्हणतात आपल्याला. जोपर्यंत आपण आपली स्वतःची लाल करून घेत नाही ना, तोपर्यंत लाल्या होत नाही. एकदम नट होण्याकरता जे कसं बंगी असावं लागतं, त्यापेक्षा जास्त त्या नटाला सांभाळून घेण्याकरता लागतं. थिएटर बदलतंय काशा. नवे विचार, नवे प्रयोग लोकांना आवडायला लागले आणि त्यात ते कोणी घर देतं का? घर एका तुफानाला कोणी घर देतं का? एक नवीन फॅड आलाय, वास्तववादी अभिनय. बाप जरी मेला ना तरी चेहरा असा कपाळात गेल्या चेहरा असा. शरीराचे सगळे स्नायू ताणून एंट्री घ्यायची आणि असं स्पॉट कडे बघून गरगर 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 डोळे फिरवले की लोक टाळ्या वाजवतात हो. गेले तुमचे दिवस जेव्हा लोक तुमच्यासाठी गर्दी करायचे, एंट्रीला टाळ्या पडायच्या तुमच्या. या विक्षिप्त नटाबरोबर काम करण्यापेक्षा भीक मागीन मी. काशीनाथ घाणेकर ही मराठी रंगभूमीला लागलेली कीड आहे. आणि माझ्या नावाच्या आधी लागतं नंतर नाही. या थिएटरचा लांडगा फक्त एक आहे, मी आहे मी. तुझं म्हणजे वर्गातल्या सगळ्यात ब्रिलियंट मुलासारखा जो मस्ती हे दाखवायला करतो की आपलं कधीच कुणी काही वाकडं करू शकत. कळतंय का मी काय बोलतोय ते? हेच की वर्गातलं सगळ्यात ब्रिलियंट मुलगा मीच.